नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। डोंबिवलीच्या 27 गाव संघर्ष समितीने राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केलाय। युती सरकारनं गेल्या 5 वर्षात आपली केवळ फसवणूक केली असल्याचा संघर्ष समितीचा आरोप आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी या गावाचा समावेश महापालिकेत करण्यात आला होता। त्यावेळी या गावाची वेगळी नगरपालिका करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, मात्र हे आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही। शिवाय ग्रोथ सेंटरच्या नावाखाली MMRDA कडून या गावाच्या विकासाला खीळ घातली जात असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे। त्यामुळे यंदा युतीच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतलाय। मात्र मतदानावर बहिष्कार घालून मतवाया घालण्यापेक्षा यंदा आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय संघर्ष समितीने सभा घेऊन जाहीर केला। यामुळे महायुतीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। प्रकरण कॅन्सल केला, परंतु भाल न्यावालीचा प्रकरण कॅन्सल करू शकत नाही का? ती शेतकरी होते बोलतो, आणि बाकी हे कोण आहे? येही शेतकरी आहेत ना। मग असं जर तुम्ही दुभाग करत असाल तर मला असं वाटतं की मी तुम्हाला सगळ्यांना जाहीरपणाने सांगू इच्छितो, या सरकारच्या विरोधात आपण वोटिंग करा एवढीच सांगतो। आणि मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येक गावोगाव सभा घेऊन प्रत्येक गावोगाव फिराचा आणि या सरकारच्या विरोधात वोटिंग करा अशी कल्पना। त्यामुळे संघर्ष समिती खूप आक्रमक उत्तर घेऊन आपल्या लोकसभेमध्ये उतरलेलं आहे। त्याच्यामध्ये नेवालीमध्ये झालेला जो आंदोलन आहे त्यांचे केसेस, त्यानंतर भाल आणि करंडमध्ये पडलेलं डम्पिंग, म्हणजे दिवळा भागामध्ये पडलेलं डम्पिंग, आणि अनेक प्रश्न या सरकारने वेगळीकडे भूमिका करून ठेवले आहे। त्याच्यामुळे 27 गावं नाही तर आजूबाजू संपूर्ण कल्याण तालुका असेल, अंबरनाथ तालुका असेल, ठाणे तालुका असेल, इव्हन कल्याण तालुक्याची मुरबाड तालुक्यापर्यंत संपूर्ण गावं या युती सरकारच्या विरोधात मतदान करतील अशा प्रकारची भूमिका आज या बैठकीत झाली आहे। त्यामुळे निश्चितच याचा तोटा या युती सरकारला होईल, कारण त्या पुढील जर आम्ही जर केलं नाही तर आमची सत्ताधारणा कधीच होणार नाही, दिलेलं वचन त्यांनी पाळावं अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्याने वाटतो, परंतु ते त्यांनी पाळलं असल्यामुळे आज संघर्ष त्यांनी राष्ट्रपतींनी भूमिका घ्यावी। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। नमस्कार।